कुरुंदवाडमधील तीनशे ऐंशी बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा मिळावी आणि शिरडोनमधील कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून मिळावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन केली आहे या मागण्यांसाठी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कुरुंदवाडमध्ये चारशेपेक्षा अधिक कुटुंब बेघर आहेत वाढती महागाई आणि मिळणाऱ्या तुटपूंच्या पगारात भाड्याच्या घरात राहून संसार चालवणं कठीण झालंय त्यामुळे या कुटुंबांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी जागा मिळावी म्हणून नगरपालिकेकडे मागणी केली आहे त्यासाठी सातत्यानं आंदोलनं केल्यानं नगरपालिका सभेत जागा देण्याचा ठराव करून तो प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय हा प्रस्ताव मंजूर करून बेघरांना कायमचा निवारा उपलब्ध करून द्यावा तसंच शिरडोण इथल्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून मिळा करावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियननं केली आहे या मागणीसाठी शेतमजूर युनियननं प्राण कार्यालयावर मोर्चा काढला शिष्टमंडळानं मागण्यांचं निवेदन दिलं मागण्यांबाबत आठ दिवसात निर्णय न झाल्यास बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आंदोलनात चंद्रकांत यादव भाऊसाहेब कसबे भरमा कांबळे सदा मलाबादे अण्णा रड्डे संचे टेके रमजान फकीर यांच्यासह हो नागरिकांचा समावेश होता